i10 Neos arriving soon. श्रावण मासातल्या आजच्या तिसऱ्या सोमवारी दोडामार तालुक्यातल्या कसईनाथ डोंगरावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी डोंगरावर कसईनाथाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सातेरी मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बेवारस वस्तूंना हात लावू नका. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सतर्क रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला दोडामार तालुका नेहमीच निसर्ग सौंदर्याचा केंद्रबिंदू ठरलाय. पावसाळा सुरू झाला की मांगेली धबधबा हजारो पर्यटकांनी फुलून जातो, तर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी कसईनाथ डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सध्या श्रावण महिना सुरू असल्यानं हजारो भाविक कसईनाथ डोंगरावर गर्दी करतायत. आम्ही गेल्या 5 वर्षापासून कसईनाथ डोंगरावर येतो. हा चढाव एवढा कठीण आहे की चढता चढता जे भक्तगण असतात ते चढू शकत नाही, तरी ते एक श्रद्धाभावाने महादेवांची दर्शन व्हावे ह्या कारणाने हा चढाव चढत घेऊन त्यांचं दर्शन घेऊन इकडचा जो परिसर आहे त्या परिसराचा लाभ घेतात. तसंच आम्ही गेल्या 5 वर्षापासून इथं येऊन एक आपल्या हिंदू धर्माचा प्रतीक म्हणून भगवा ध्वज आहे ते आपण 5 वर्षापासून इकडे येऊन श्रावण सोमवारमध्ये येतो आणि इकडे बांधतो. व हा एक जो ध्वज आहे त्या दोडामागच्या कोपऱ्यातून कुठून आपण बघू शकतात असा हा ध्वज आहे. आणि असं आम्ही 1-5 वर्षापासून आमचं कार्य किंवा कार्य झाल्यानंतर जे आपण इथं बघतो आहे पूजा झाल्यानंतर जे प्लॅस्टिक असतात जे अगरबत्ती जे पुढे असतात ते आजूबाजू फेकले जातात. दोडामार तालुक्याच्या ठिकाणावरून एखाद्या पिरॅमिडसारखा दिसणारा कसईनाथ डोंगर आंबेली, कसई, गिरोडे, पिकुळे या चारही गावांच्या सीमेवर उभा आहे. दोडामार्ग तिलारी मार्गावरून 4 किलोमीटर अंतर पार केल्यावर आंबेलीत उजव्या बाजूला एक कमान मिळते. त्या कमानीतून प्रवेश केल्यावर आंबेली गाव सुरू होतो. गावात श्रीदेवी सातेरीचं सुंदर मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मन प्रसन्न होतं. कसईनाथाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक भक्त देवीचं दर्शन घेऊन पुढे जातो. डोंगरावर जाणारी वाट अतिशय खडतर असली तरी भाविक मोठ्या भक्तिभावानं सुमारे 3-4 किलोमीटरचा प्रवास करत डोंगराचं शिखर गाठतात. डोंगराच्या माथ्यावरून काळ्या दगडातून वाहणारा थंडगार पाण्याचा झरा प्रत्येक भक्ताची तहान भागवतो. प्रत्येक भक्तासाठी थंडगार पाणी म्हणजे जणू देवानं दिलेलं तीर्थच असतं. तालुक्यातल्या काही जुन्या जाणत्या व्यक्तींकडून या डोंगराला पांडवकालीन इतिहास असल्याचं सांगितलं जातं. रामायणातल्या शेवटच्या युद्धादरम्यान लक्ष्मणाला बाण लागून तो बेशुद्ध पडतो, त्यावेळी वनौषधीसाठी हनुमानानं द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्याचा काही भाग खाली पडून या डोंगराची निर्मिती झाली आणि पांडव अज्ञातवासात असताना ते या डोंगरावर वास्तव्याला होते. एका रात्रीत या डोंगरावर शंकराचं मंदिर बांधण्याचा त्यांचा मानस होता, मात्र मंदिराचं काम सुरू असतानाच पहाट झाल्यानं ते तिथून निघून गेले अशी आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी असलेलं शिवलिंग आणि नंदीची पाषाणरूपी मूर्ती या इतिहासाची साक्ष देतात असं जाणकार सांगतात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यावेळी लक्ष्मणाला बाण लागतो आणि तो बेशुद्ध पडतो, त्यावेळी हनुमान वनौषधीसाठी द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी पर्वत घेऊन जात असताना त्याचा काही भाग तुटून पडतो आणि एकसेनाथ डोंगराची निर्मिती झाली असे सांगण्यात येते. तर पांडव ज्यावेळी अज्ञातवासात असताना त्यांना एका रात्रीत या ठिकाणी शंकराचे मंदिर बांधण्याचा त्यांचा मानस होता, मात्र पहाट होताच ते इथून निघून गेले आणि हे इथे मंदिर आहे ते अर्धव स्थितीत आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी नंदीची मूर्ती आहे, तसेच पाषाणरूपी मूर्ती आहे, तसेच लिंग या ठिकाणी या ऐतिहासिकचे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. कसईनाथ डोंगरावर पोहोचल्यावर शिवलिंग आणि नंदीचं दर्शन करून प्रत्येक भक्त उंचावरून दिसणारा आंबेली दोडामार्गचा हिरवागार परिसर डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करतो. डोंगराच्या खालच्या बाजूनं असलेल्या खडकावर जाऊन सेल्फी काढण्याचा मोह कुणाला आवरता येत नाही. तिथूनच गोवा राज्याचा काही भागसुद्धा दृष्टीला पडतो. दरम्यान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सातेरी मंदिरात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी गावातल्या ग्रामस्थांकडून सत्यनारायणाची महापूजा घातली जाते. तिथं सर्व भक्तांची महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. गेल्या काही वर्षांपासून तिथं जाणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता कसईनाथ डोंगराचा विकास होणं गरजेचं आहे. डोंगरावर जाण्यासाठी सुरक्षित रस्ता तसंच डोंगरावर सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही ठिकाणी संरक्षण कठडे किंवा रेलिंग बसवणं गरजेचं आहे. यासाठी ग्रामस्थांसह स्थानिक नेतेमंडळींनी शासनाकडे पाठपुरावा करणं आवश्यक आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा opennow.com वर.